नमस्कार मंडळी, कशा आहात सर्व? मजेत आहात ना मंडळी? मजेतच राहायला पाहिजे. सध्या मी आहे दापोलीमध्ये, बांध तिवरे गावामध्ये. तर पाठीबघता हे मयुरीचं घर आहे. संध्याकाळची वेळ आहे, तर आज आई आणि काकीला घेऊन आलो आहे गाव बघण्यासाठी. तर थोडा फेरफटका मारण्यासाठी आता गावाला चाललेलो आहे. म्हणजे जस्ट थोडंसं खलाटीमध्ये जायचं आहे, खलाटी आणि साखळीचा पूल वगैरे बघू, आणि भाजीचा मळा आहे भाऊजींचा तोसुद्धा बघू. असं सर्व जरा फेरफटका मारायला जरा मजा येते संध्याकाळची. हा बघताय मस्त गावाकडचा फील, गावाकडची घरं. मयुरीचं गाव आणि आमचं गाव थोडंसं साम्यच आहे. म्हणजे हे पण डोंगराळ भागातच आहे गाव, आमचं पण डोंगराळ भागात आहे, त्यामुळे इकडे आल्यावर पण मला असं आपल्याच गावी आलो आहे असंच वाटतं. ही बघताय ही शाळा आहे, जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक मराठी शाळा बांध तिवरे. तरी शाळा बघताय, बरंच काय काय लिहिलंय इकडे. शाळेला पडले सुट्टी, त्यामुळे मुलं तर शाळेत नाही आहेत, पण शाळा मस्त सजवली आहे. तू कुठे राहतो? मुंबईला राहतो. खाली आलोय हा, इथे बघताय हा चवाटा आहे बांधवाडी ग्रामस्थ मंडळ. इकडे सुद्धा ही मयुरीचीच वाडी, ही खालची वाडी, ही वरची वाडी. इकडून आपण जेव्हा खाली जातो ना, तर हा रोड खाली खलाटीवर जातो. आणि घरी आलात? तिथे कोण आहे? तिथे खाली लागत, भाऊजी कुठे? तिकडे गेले आणि ते दिदी गेली ना. हा, असे तिकडून खाली ना आले तिकडून? होय का? बाकी सेम आहे ना आपल्या गावासारखं. नारली पोपळी आमच्याकडे जरा कमी आहेत, कारण डोंगराळ भागात ते होत नाही एवढं. यांचं कसं नदी जवळ असल्यामुळे या सगळ्या गोष्टी आहेत. बरीच आहे बघा, इकडे बाग किती मोठी आहे बघा. हा माड पण आहे, माड मोठा आहे. आपल्याकडे बघितलं नाही पण हे कोण आहे? रानगावात ना शिंग ना अशीच असतात. गाय आहे, दिलत नाही. हा एका डोळ्याने दिसत नाही कदाचित. चला, तर इकडे सुद्धा भाजी आहे भरपूर. काय पालक आहे का? हे काय दार दार माठ? अच्छा, घेवडा आहे इकडे, भेंडी आहे, फुलं मस्त आले आहेत भेंडी. ह्याला तर इकडे भेंडी पण लागले, बऱ्यापैकी लागले. ही बघा, तरी सगळी भाजी जाते दापोलीमध्ये. दापोली मार्केटला भाजी सर्व पार्सल होते. मिरच्या पण बऱ्याच लागल्या आहेत. मिरच्या वहिनी काढल्या का नाही? या कोवळ्या आहेत. रे बापरे, असं तर पिकले विकले सारखं वाटत आहेत. आहे ना, या मिरच्या अजून तयार व्हायच्या आहेत. इकडे आलो ना भाऊजींकडे की भाजीची काही कमी नसते. म्हणजे काकड्या पण असतात. यावेळेस साचविली हे एक शेत आहे, आणि इथे मध्ये ओढा आहे, त्या ओढ्याच्या पलीकडे पण शेत आहे, तर तिकडे पण बघावं लागेल की काय केलं आहे का. इकडे वांग्याची झाडं आहेत, वांगी पण आतमध्ये लागलेत. या साईडला पण घेवडा आहे, आणि ही घेवड्याची फुलं, ही बघा पांढरी पांढरी मस्त. पोकळ्याला इकडे आल्यात बिया, याचा वापर करून ते परत पेरलं ना की परत पोकळा येईल. पालक करता ना पालक, काय घोली आपल्याकडे असते का? घोली जंगलातली भाजी की रांची भाजी? रांची भाजी घोली होते का? ही घोली भाजी बघा, याचाच एखादा पीस आला इथे. ते केलेली भाजी नाही आहे ना, जंगलामध्ये असते का म्हणते? अच्छा, बघूया या पावसाळ्यात जास्त भेटली तर करू.
गोली तुलाच घेऊन जातो आधी कुठे भाजी भेटते ती तुलाच घेऊन जातो मग भाजी बनवायची हे मूग ना हे मूग बघा बरच काय काय मूग आणि तिकडे काय ती वालपापडी काय दे काय वालपापडी आहे ना शेंगा मस्त लागतात खायला आता एका शेतातून चाललेलो आहे दुसऱ्या शेतात आणि हा जो ओढा आहे ना इकडे पावसाळ्यामध्ये म्हणजे मी शक्यतो गणपतीला इकडे जास्त येतो तर गणपतीच्या वेळी आहे ना इकडे चिंगलं भरपूर भेटतात मोठी कोळंबी काय काय भाजी आहे भाजी सध्या भेंडी आणि गवार भेंडी गवार आणि मिरची मिरची काकडी नाही ना आता काकडी पावसाळ्यात भेंडी आता लावले काय नवीन आहे ना पावसाच्या पाण्याने पटकन होतील अच्छा पावसात नाही ते घेत ना घेऊ शकत पाणी असतं ना सगळं हा त्या वड्यातलं पाणी इकडे येतं सगळं इकडे कारली होती वाटतं गवार लागले मस्त आहे गवार लागले बघा गवार चांगली लागले एक महिना आहे म्हणजे एक दीड महिना आहे ना पेरणी कुठे कराल मग इकडे पेरणी करायची तर आता भावजी पॉवर टिलर चालू करतायत अरे आणि मयुरीला ट्रेनिंग आता देणार आहेत कसं चालवायचं पुढे नेला फिराव फिराव पुढे फिराव हा शाबाश ये फिराव हा फिराव 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 एक राऊंड होऊ दे फिराव इकडे फिराव इझी फिरवायचं या बाजूला आहे ना म्हणजे हा कारतीचा पूर्ण मांडव आहे आणि त्याच्या बाजूला इकडे घोसाळी आहेत ही बघा घोसाळी लागलेत मस्त कारती पण आहेत ह्या पट्ट्याला हे बघा कारती पण लागलेत घोसाळी पण आहेत ॲक्च्युली आता हे शेवटचं पीक आहे भावी सांगत होते याच्यानंतर कसं इकडे सर्व भात शेती होते हा बघा घोसाळी आवडते का भाजी कमेंट करून सांगा भरपूर आहेत घोसाळी ही घोसाळ्याची फुलं ह्याच्यावरती हत्ती हत्ती येतो हत्ती म्हणजे एक छोटासा तो हत्ती असतो बरेच घोसाळी आहेत ॲक्च्युली कसं माहीत आहे का इकडे पाणी मुबलक प्रमाणात आहे म्हणजे हा इकडून आपण आलो तो ओढा आणि इकडे पलीकडे आहे ती नदी आहे मोठी त्यामुळं पाण्याची कमतरता नाही आहे त्यामुळे भाजी छान प्रकारे होते त्यामुळे भाऊजी शक्यतो आहेत ना उन्हाळ्यातूनसुद्धा आणि पावसाळ्यातूनसुद्धा उन्हाळ्यातून इकडे असते ही भाजी
आणि पावसाळ्यातून इथे भात शेती पूर्ण असते आणि वरच्या डोंगराळ भागात आहे ना तिकडे एक जागा आहे तर तिकडे मग तेव्हा असते ती भाजी म्हणजे पावसाळ्यातून तिकडे उन्हाळ्यातून इकडे आणि पावसाळ्यातून या सगळ्या भाज्या असतातच सोबत आहे ना काकडी असते भरपूर प्रमाणात काकडी खायला मजा येते जेव्हा आपण येतो ना इकडे पावसाळ्यातून तेव्हा काकडी खायची मजा म्हणजे काकडी अशी तोडायची आणि खायची भरपूर मजा असते. या बाजूला बघता ही तुरीची झाडं बघा ॲक्च्युली ती तुरीची झाडं तोडलेली आहेत म्हणजे पहिली मोठी होती ती तोडलेली आहेत त्याला परत डिरी फुटलेली आहे आणि यालासुद्धा आहे ना आता तुरी लागेल डबल उत्पन्न. तर फायनली आता शेतातून बाहेर आलेलो आहे आणि ॲक्च्युली हा नाका आहे. ये वरती गाव कोणते आहेत का मयुरी इकडे वेतावाडी तिवरे साकुर्डे आणि बरीच गाव आहेत या साईडला. तर मयुरी जिकडे जायला ना इथून आहे बांध तिवरेला. तर आम्ही आता चाललोय साखळीवर. साखळीवर म्हणजे खाली जो मोठा ब्रिज आहे त्या ब्रिजच्या खालचा डोह आहे ना त्याला साखळी बोलतात. इकडे बरीच करवंद लागलेत हे बघा थोडी थोडी पिकायला पण लागलेत पण भरपूर म्हणजे भरपूरच लागलेत ही बघा हे करवंदाचं प्रमाण आहे इकडे या मयुरीच्या गावात पण बरेच आहेत करवंदा. बोललो ना काही काही आहे ना साम्य आहे म्हणजे आमचं गाव आणि मयुरीचं गाव शेवटी दोन्ही गावं डोंगरातली आहेत. दापोलीपासून 8 किलोमीटर अंतरावरती हे जे तिवरे गाव आहे ते आहे आणि आपण आता आलो आहे या ब्रिजवर ब्रिजच्या खालचा डोह साखळी. तर इकडे येताना शक्यतो बोलतात साखळीवर चाललो आहे. तर हे तामणचं झाड आहे म्हणजे ॲक्च्युली तुमच्याकडे अजून काही वेगळं म्हणत असतील पण कसं आहे शक्यतो ग्रामीण भागात प्रत्येक झाडाला वेगवेगळी नावं असतात तर याला तामण म्हणतात आणि तामणची फुलं बघा कशी मस्त असतात आणि ॲक्च्युली ना इकडे भरपूर आहेत म्हणजे भरपूरच आहेत ती बघा. जर नदीच्या बाजूने बघा ना नदीच्या बाजूने बघा की वरती बघ सगळे तीच आहेत म्हणजे पाणी आणि दोन साइडला झाडं आणि ती मस्त ब्ल्यू कलरचा शेड आलाय ते बघा दोन्ही बाजूने फुलं आहेत मस्त ते तामण म्हणजे मोठ्या प्रमाणात आहेत आणि हा डो ॲक्च्युली भरपूर आहे. ह्यानी नदी बारमाही असते पाणी असतं हिला. पावसाळ्यातून आम्ही येतो ना तेव्हा गळ लावायला या नदीमध्ये येतो भरपूर मजा येते तेव्हा. आणि हा साखळीचा डोह मे महिन्यामध्ये तर जत्रा झाली इथे बरीच गर्दी आहे. पावसाळ्यात आम्ही येतो ना तेव्हा कोणीच नसतं इथे या पट्ट्याला म्हणजे शक्यतो गणपतीतून. हो आता हां आता पाणी पण कमी आहे. हां इकडे उंच आहे कमी आहे पाणी पप्पा आता हे बघा ना दगडी दिसतात आता एकदम पाणी कमी. हो आतगाव कुठे आलं हे साकुर्डा साईडला आलं का वरती. अच्छा अच्छा आतगावची एसटी आली आपली लाल परी ही लास्ट आमच्याकडे यायला. हा काय म्हणजे ही तिथे सोडते दादाचा आहे ना दुकान ते सोडते ही लास्ट. अच्छा याच्यानंतर नाही गाडी याच्यानंतर गाडी नाही. ओके दापोलीतून इकडे यायला ही शेवटची गाडी आतगाव आतमध्ये आहे का ते. आणि ही 6:15 आणि 6 इथे सोडते मोठ्या पुलावर कलमटला मैसुंडा. हा बाय द वे हा जो पूल इथं एंड होतो ना त्याच्या पुढे कलमट आणि काय गाव आहेत का कलमट आणि काय पुढे सारंग आहे ना कलबट सारंग इकडे आलं या पट्ट्याला पुढे आणि इकडून हा दापोईला रोड गेला. चला आता घरी जाऊया. सूर्यास्त झालाय बघा तिकडचं क्लायमेट जबरदस्त. सूर्यदेव आहेत पण ॲक्च्युली तिथे ना एक थोडंसं काहीतरी नारदीजक असलं तरी झाड आहेत त्याच्या पलीकडून दिसत नाही आहे. आणि इकडे बघाल ना तर सर्वजणच नॉर्मली शक्यतो ना भाजी करतात कारण पाणी मुबलक प्रमाणात आहे त्यामुळे भाजीचं प्रमाण जास्त. इकडे बघा पोपली लावले ह्या साईडला पोपळीची बाग आहे आणि इकडे पण आता पोपळीची नवीन बाग होणार आहे. परत आलेलं आहे आपण बांधवाडीमध्ये. ॲक्च्युली टोटल 4 वाड्या आहेत या तिवरे गावामध्ये. तर ही बांधवाडी तर इकडे या साईडला हे मंदिर आहे शाळेच्या बाजूला. बघिरा आलो फिरून फायनली परत. ॲक्च्युली ह्या साईडला पण घरं आहेत आणि रस्त्याच्या बाजूने पण आहेत.
हलो फिर आलो का बर ना वरती है एरडी एरडी जाने इतन रोड जो ही आहे ग्राम पंचायत बांदिवरेची ग्राम पंचायत इतच है ही बघा ग्राम पंचायत बाजूलाच आहे ते मयूरीचं घर है जवळ है एकदम आवनी वाट बघत असेल अरे पाठवून आले डेजी आली डेजी ये भावजी घरी आलेत भावजींची रिक्षा बांदिवरे एक्सप्रेस ये घ्या भेटला पाठू नको बघू आम्ही झोपलेली है ना आम्ही आलो फिरून किती झोपलेली तू अच्छा भरपूर झोपलेली भरपूर झोपलेली बापू काय काय बोलत असते ये 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 तर जरा फेरफटका मारून आलो आई आणि काकीला फिरून आणले बाबू ये बाबू ये तर चला म्हणजे आता घरी आलोय ये बाबू कुठे गेली कुकू डेजी चालली हे बघ डेजी चालली चला म्हणजे घरी आलोय तर आता चहा वगैरे पितो फ्रेश वगैरे होतो मस्त आणि हा एक स्पेशल व्हिडिओ केला होता गावाकडे आलेलं फिरायला मयुरीच्या तर फिरण्याचा एक स्पेशल व्हिडिओ झाला आणि मी आत्ता निघणार आहे मुंबईला तर रात्री 9 ची गाडी आहे तर तो व्हिडिओ कंटिन्यू आहेच तर तो तुम्ही बघितला असेलच तर चला मंडळी व्हिडिओ परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय.